नमस्कार. आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कारामध्ये गर्भिणी व्यक्तीचा आहार, विहार, त्याच्याबरोबर काही योगासनं, मेडिटेशन, म्युझिक थेरपी ह्या सगळ्याचा समावेश होतो. तर ह्यामध्ये आज आपण आसनांच्याबद्दल बोलूया. प्रत्येकालाच प्रश्न असतो की गर्भावस्थेमध्ये आपण हे आसनं करायची का नाही, केली तर कोणती करायची, किंवा केलं तर आपल्याला काही त्रास होईल का, असे बरेच प्रश्न असतात. पण आज आपण थोडक्यात फक्त समजून घेऊ की थोडी आसनं का करणं गरजेचं आहे. ही आसनं केल्यामुळं गर्भिणीची स्नायू थोडे स्ट्रेच होतात किंवा ह्याची मदत होते, त्यामुळे त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत होते. पण ह्यामध्ये पण बऱ्याच कंडिशन्स असतात, किंवा इतर काही त्रास असेल, बीपी, शुगर, किंवा आणि काही पाठदुखी वगैरे असेल, तर त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा योगा टीचरच्या सल्ल्याने करण्याची आसनं काही वेगळी असतात. आज आपण फक्त बेसिक काय करू शकतो याबद्दलच एवढं बोलणार आहोत आसनांमध्ये किंवा हे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हलकं लूजनिंग आणि हे करू शकतो, वॉर्मअप हलकं. आणि त्याच्यामध्ये जस्ट की कुठेही आपल्याला पुढे वाकायचं नाही, फॉरवर्ड बेंडिंग चालणार नाही आहे ह्याच्यात, त्यामुळे साईड बेंडिंग किंवा या टाईपमध्ये जे हलकं आहे की जेणेकरून शरीरामध्ये थोडी उष्णता होईल आणि आपण पुढे आसन करायला शरीर आपल्याला साथ देईल, ह्या टाईपमध्ये आपण थोडं करू शकतो. त्यामध्ये बद्धकोनासन करू शकतो, त्याच्यानंतर बालासन, आणि सगळ्यात शेवटी शेवट म्हणजे प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये कुठलं आसन करावं काय हे पण गोष्टी ठरलेल्या असतात, तर त्याप्रमाणे जशी पेशंटची अवस्था आहे त्यानुसार आपण ते करून घेतो. आणि शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये आपण मालासन करू शकतो, त्याच्यामुळे हिप्स ओपनिंग व्हायला किंवा आणि नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होणारी आसनं असतात. पण यापैकी कुठलीही आसन करायच्या पूर्वी आपल्या गायनेकोलॉजिस्टचा, योगा टीचरचा ह्यांचा सल्ल्यानेच करा, मनाने कुठलंही आसन करायला जायचं नाही, हे ह्याचला महत्त्वाचा पॉईंट आहे. तर त्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण आयुर्वेद हेल्थ केअरला भेट द्या. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, प्रत्येकाच्या अवस्थेनुसार इथे गर्भिणीला आहार सुचवला जातो, तसेच गर्भिणी कल्प, व्यायाम किंवा आसनं कोणती करावी कोणती करू नये हे आम्ही इथे करून घेतो, आणि मेडिटेशन देखील इथे करून घेतो. यासाठी आयुर्वेद हेल्थ केअरमध्ये गर्भसंस्कारासाठीचे प्रोग्राम तयार आहे. तर आपण आम्हाला अवश्य भेट द्या, आपल्या प्रकृतीनुसार, अवस्थेनुसार आम्ही बरोबर आपल्याला मार्गदर्शन करू.